मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण नवनवीन आंतरराष्ट्रीय प्रकल्प आणि वाढलेल्या लोकवस्ती या सर्वांचा विचार करून पनवेल तालुक्याचे महसूल विभाजन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे याकरिता नव्याने अप्पर तहसीलदार पद निर्माण करण्यात आले आहे याबाबतची या अधिसूचना जारी करण्यात आली आहे या निर्णयामुळे तहसीलदारांवर येणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे पनवेल तहसील कार्यालयात प्रशासकीय कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्या अनुषंगाने प्रशासकीय कामकाजात सुलभतेकरिता पनवेल येथे स्वतंत्र अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करून आवश्यक पदांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता त्याला मंजुरी मिळाली असून याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे अप्पर तहसीलदारांबरोबरच एक लिपिकाचे पदही मंजूर करण्यात आले आहे लवकरच नवीन कार्यालयाची निर्मिती करून नवीन अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत पनवेल तालुक्यातील महसूल कार्यक्षेत्राची विभागणी करण्यात आली असून एकूण दहापैकी पाच मंडळ तहसीलदारांकडे असणार आहे यामध्ये पनवेल तळोजे ओवळे कळंबोली पळसपे यांचा समावेश आहे तर उर्वरित पाच मंडळ अप्पर तहसीलदारांकडे असतील त्यामध्ये कर्नाळा पोयंजे मोर्चे दापिवली नेरेचा समावेश आहे त्यांच्याकडे एकूण दोनशे दोन गावांचा पदभार असेल तर तहसीलदार शहाऐंशी गावांचा कार्यभार सांभाळतील पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट